या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याच्यामध्ये आदरणीय सरदार पाटील साहेब, नूतन बँकेचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य, त्यांचे स्वागत प्रस्ताव, जननगर परिषदेचे नगरसेवक माननीय भूपेंद्रदादा कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत, या सर्वांचा स्वागतांचे सत्कार होतो. राजू पाटील उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत आणि सत्कार संपन्न होते. विजय विराजा सपना शुभाचे करावे. या सोहळ्यासाठी जिल्हा दंडाधिकारी आपलेच आहेत, आदरणीय वाघमारे साहेब या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. वाघमारे साहेबांचे स्वागत आणि सत्कार संपन्न होतो. विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय युवराज जिकर आपल्या निवेदनाचे आहे. वाघमारे साहेबांचे स्वागत आणि सत्कार आपण दिनेश भालेराव सहसचिव महाराष्ट्र राज्य यांचेही स्वागत आणि सत्कार संपन्न होतो. मी एक सरांना विनंती करतोय, आपण दिनेश भालेराव यांचं स्वागत आणि सत्कार करा. या कार्यक्रमाचं औचित्य साधून एक वेगळा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. सरदार साहेब परवा पोटनिवडणूक झाली आणि पोटनिवडणुकीमध्ये आम्ही बाजी मारली आणि नव्यानं निवडून नवनिर्वाचित सदस्य जे आमचे आहेत, बाकी जो नगरपालिकेमध्ये पोहोचलेले आहेत, त्यांचा विशेष सत्कार आपल्याची वाटते संपन्न होतो, तो आपण करावा अशी आपण सांगते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा आपण आता यंदोचित सन्मानाने सत्कार करावा. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, व्यासपीठावरील उर्वरित सर्व मान्यवरांचा आपण यथोचित सत्कार करावा. जसं इतिहासामध्ये ज्याने सुवर्णाक्षराने आपलं नाव लिहिले अशा काही नामवंत खेळाडूंचा सत्काराचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. मी चारही मान्यवरांना विनंती करेन, आपण आपल्या शुभासाठी हा सत्कार सोहळा करावा. ज्याच्या वेळेला जास्त इतिहासाची चर्चा होईल त्याच्या वेळेला या खेळाडूंचं नाव अग्रक्रमात पुढे येईल असं दैनिक प्रमाण यश यांनी संपादन केलेलं आहे. पहिल्यांदा आमंत्रित करतोय, 6 वेळा अखिल भारतीय क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलं ते आपल्या जत तालुक्यानं, आणि हा भीम पराक्रम करणाऱ्या खेळाडूचं नाव आहे माननीय युवराज खटके. युवराज खटके साहेब आपण समोर यावं अशा आपल्याला विनंती. क्रॉस कंट्री ओपन नॅशनल सुवर्ण पदक, 19 वर्ष वयोगट ग्रामीण स्पर्धेत सुवर्ण पदक, 17 वर्ष वयोगटात ऑल इंडिया स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते माननीय युवराज खटके साहेबांचा आपला सर्वांचा शुभाशु सत्कार होतो. दच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने घेऊन ठेवावं असं हे मान आणि त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो. यानंतर दुसरे खेळाडू आहेत माननीय एम के बिराजदार, 20 किलोमीटर चालणे ऑल इंडिया सुवर्ण पदक, ऑल इंडिया क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक, सध्या रेल्वे विभागामध्ये सेवा बजावत असलेले एम के बिराजदार यांनी हे जच्या या मैदानावरती आपली उपस्थिती लावली आणि जच्या याळाच्या इतिहासामध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षराने नोंदलं, त्याचबरोबर जच नाव सुद्धा देश पातळीवरती पोहोचवलं. याच महाविद्यालयाचे उपाधी करावे. यानंतर पुढचं दैनिक प्रमाण व्यक्तिमत्व आहे माननीय श्री माणिकरावजी वाघमारे, 20 किलोमीटर चालणे स्पर्धेमध्ये विद्यापीठात द्वितीय क्रमांक, ओपन स्टेट 2 वेळा द्वितीय क्रमांक, एमसीसी अर्ली परेड दिल्लीसाठी निवड, 2 वेळा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग आणि सध्या जिल्हा क्रीडाधिकारी सांगली या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि चोख काम ते करत आहेत असं हे दत्त रत्न त्यांच्या सन्मानाचा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या मान्यवरांच्या शुभाशी संपन्न होतोय, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट. पुढचं रत्न आहे दत्त तालुक्यातलं माननीय श्री युवराज नाईक, ऑल इंडिया क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये जनरल चॅम्पियनशिप सुवर्ण पदक विजेते आणि सध्या सातारा या ठिकाणी जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून आपली सेवा बजावत आहेत असे माननीय युवराज नाईक साहेब.
पुढचे आहेत माननीय सुहास रावजी वणवाणे, ऑल इंडिया क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक, सीनियर नॅशनल ट्रिपल चेसमध्ये सहभाग, ज्युनियर नॅशनलमध्ये ब्रॉन्झ पदक आणि सध्या सातारा तालुका क्रीडा अधिकारी म्हणून सन्मानाची सेवा ते बजावत आहेत असं हे स्पष्ट करत आहे. त्यानंतर मी आमंत्रित करतोय माननीय विजय पवार सरांना, ऑल इंडिया हँडबॉल स्पर्धेमध्ये ज्यांचा सहभाग होता ते माननीय विजय पवार, आदरणीय विजयराव पवार. त्यानंतर या विजय पवार सर सध्या सांगोला महाविद्यालय सांगोला या ठिकाणी क्रीडा प्रशिक्षक म्हणून आपली सेवा बजावत आहेत. तालिका करत आहे माननीय परवेश गडीकर, शिवाजी विद्यापीठ हँडबॉल हँडबॉल संघाचं सलग 3 वेळा कर्णधार पद भूषवलेला हा खेळाडू, राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संघाला घडवून देणारा हा खेळाडू आणि सध्या जगते क्रीडा मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका बजावत आहेत ते आपले परवेश गडीकर. त्यानंतर जगच्या खेळामध्ये सुवर्णाक्षरे नाव देणारी हर्षला जयसिंगराव सावंत, 17 वर्ष वयोगट नॅशनल खोखो स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक, 17 वर्ष वयोगट महाराष्ट्र संघाचं 2 वेळा कर्णधारपद पोचवून आलेली आमची खेळाडू, त्या सध्या पुणे येथे स्थित आहे, त्याच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधी सन्मान करतात हर्षला जयसिंगराव सावंत. आपल्या आमदार साहेबांच्या सुलभ भगिनी आहेत त्या. यानंतर पुढचे खेळाडू आहेत राजेश मास्तंडा कोळी, राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी संघात निवड, एमसीए क्रिकेट स्पर्धेमध्ये निवड आणि सध्या जिल्हा परिषद मनपासनी मराठी मुलांची शाळा घंटी या ठिकाणी वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं हे व्यक्तिमत्व. यानंतर मंडळी मान्यवरांनी विनंती आपण स्थानापासून व्हावं, आपण पुढील सोहळा सुरू करतो. मंडळी दादांच्या बद्दल माहिती देणं म्हणजे आता चुकीचं ठरेल, जगमधील लहान लहान व्यक्ती सुद्धा ओळखते. फडणवीस साहेब दादांना आपणही चांगल्या पद्धतीने ओळखता, या महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आणि आता आम्हा सर्वांचं विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करतात. जतमध्ये जतच्या बांधाबांधावरती पाणी आलं पाहिजे की जशी त्यांची खासियत आहे त्यासाठी ते अहोरात्र झगडत आहेत, त्याच पद्धतीनं खेळाविषयी त्यांचं विशेष प्रेम आणि आपुलकी. त्यांच्या अनेक वाढदिवसांना आम्ही जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं आणि त्यांच्या मनात होते की असे भव्यदिव्य स्पर्धा आपण संपन्न करायची. बक्षीस वितरणाच्या निमित्ताने मी दादांना विनंती करतोय, आपण आम्हा सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करावं. माननीय आमदार विक्रमसिंह दादा सावंत, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन त्याचबरोबर विक्रम फाउंडेशनच्या वतीनं या महाराष्ट्र क्रॉस कंट्री निवड आणि अजिंक्य स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय आमदार विश्वजितजी कदम सर आणि ज्या ग्राउंडवर ही भव्यदिव्य स्पर्धा पार पडली त्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय अभयकुमारजी साळुंगे सर, या कॉलेजचे प्राचार्य पाटील सर, संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच प्रशासकीय अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातून आलेल्या सर्व खेळाडू. खरं तर पहिल्यांदा मी महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन आणि सांगली जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे धन्यवाद देईन, कारण महाराष्ट्र लेवलची ही स्पर्धा
आज जत तालुक्यासारख्या दुष्काळी भागात घेण्यासाठी त्यांनी आज या ठिकाणी परमिशन दिली, त्याचबरोबर सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य आज तहसीलदार असू दे, प्रांत साहेब असू दे, डीवायएसपी असू दे, आमचे तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक या ठिकाणी त्यांचं सहकार्य मिळालेलं आहे आणि आज ही चांगल्या पद्धतीनं स्पर्धा आज या ठिकाणी पूर्ण होते। पण ही पूर्ण होत असताना ही स्पर्धा घेण्यामागचं कारण सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळालं पाहिजे, कारण कैलासवासी विजयसिंह डफळे सरकारने ज्या वेळेस या जे खासदार म्हणून त्यांनी 5 वेळा या ठिकाणी या प्रतिनिधित्व केलं, पण हे प्रतिनिधित्व करत असताना ते जवळजवळ मला वाटतं 3 ते 4 वेळा या महाराष्ट्र रणजी क्रिकेट स्पर्धेचे ते कर्णधार होते, हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे। त्यांचाच आज या ठिकाणी वारसा घेऊन आपण ही स्पर्धा भरवलेली आहे। जसे या जतच्या मातीतला एक गुण आहे की नामदार साहेब या जतच्या मातीतले जवळजवळ क्रॉस कंट्री म्हणजे वैयक्तिक खेळात आज महाराष्ट्राच्या नाही नॅशनल लेवलवर आज नावलौकिक या ठिकाणी आज मिळवलेलं आहे। आत्ता ज्यांचा आपण सत्कार केला, ज्यांची प्रेरणा घेऊन आज या जत तालुक्याचा माणूस आज घडणार आहे, आज विद्यार्थी घडणार आहे, तो या जत तालुक्याच्या बरोबर महाराष्ट्राचं सुद्धा नावलौकिक करणार आहे। आज ज्यांचे सत्कार झाले त्यांच्याविषयी बरंच काही बोलता येईल, आमचे बिराजदार आहेत, आमचे वनमाने आहेत, अशी बरीचशी खेळाडू आज या जतच्या मातीनं दिलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने आज प्रशासकीय यंत्रणेत ही सगळी काम करत आहे। म्हणून येणाऱ्या काळात या जतच्या मातीतून चांगले खेळाडू घडतील, आज या निमित्तानं या क्रीडा निमित्तानं या सामन्यांच्या निमित्तानं चांगले तालुक्यातले खेळाडू घडावेत म्हणून आज ही विक्रम फाउंडेशनच्या वतीनं ही स्पर्धा घेण्यात आली। त्यामुळं मी जास्त काही बोलणार नाही, बराच वेळ झालेला आहे, आपण बराच वेळ या ठिकाणी थांबलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आज सिलेक्शन महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आज पुढे करणार आहेत पुढच्या होणाऱ्या सामन्यात, जे आज इथं प्रत्येक गटातून 6 विद्यार्थी आज या ठिकाणी विद्यार्थिनी निवडून आलेत, त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद दादा। सर्वांच्या माहितीसाठी 15 जानेवारी 2022 रोजी नागालँड कोईम येथे या ठिकाणी 56व्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री अजिंक्य स्पर्धा संपन्न होणार आहेत आणि त्याचे सिलेक्शन या ठिकाणी आज झालेलं आहे। आपल्यातून सिलेक्ट झालेले निवडले गेलेले 32 खेळाडू आहेत, तिथं आपलं प्रतिनिधित्व करणार आहेत आणि त्यासाठी राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केलेली होती। आज अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही खेळाडू इथं आलेले आहेत। नामदार साहेब आमचे आहेत, त्याच पद्धतीनं तुमचे आहेत। नामदार साहेबांना आम्ही नेहमी जवळून बघतो, एका माणसाने किती त्यागी असावं, मला त्यांचं तर कोणत्याही आयुष्यावर हॉटेलमध्ये ते जेवू शकतात, पण माझ्या जनतेला माझा वेळ मिळाला पाहिजे म्हणून घरचा डबा बाहेर पडताना ते घेतात, एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जाताना ते गाडीमध्येच आपला डबा संपवतात, कारण असतं की पुढच्या देशासाठी किंवा पुढच्या लोकांना मला वेळ देता आला पाहिजे, असं हे त्यागी नेतृत्व सगळी सुख पायाची डोळण घेत असताना जनतेसाठी अहोरात्र झडणारा हा तरुणांचा मार्गदर्शक तुम्हा आम्हा सर्वांचे नेते माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांना मी भेटतो। कदम साहेबांना विनंती आहे आपण आम्हा सर्वांना संबोधित करावं, माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब। जत तालुक्यातील राजे रामराव महाविद्यालय या जत तालुक्यातील एक अत्यंत प्रतिष्ठित नाव असलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या या शैक्षणिक संकुलाच्या परिसरामध्ये आपल्या जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य विक्रमदादा सावंत यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रम स्पर्धेसाठी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष स्वामी शिक्षण विवेकानंद शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय प्राचार्य अभय कुमार
सर या ठिकाणी उपस्थित असणारे जत तालुक्यातल्या क्रीडा क्षेत्रातला आपला वडू परिचित असणारा राज ठाकरेंचा एकरांचा वारसा समर्थपणे जपणारे आमचे बंधू सन्माननीय शार्दूल राठे डफळे या ठिकाणी उपस्थित असणारे श्री मिलिंदजी खिलारे श्री राजू गाठी सन्माननीय राकेशजी सावे संजयजी पाटील युवराजजी निकम श्री पाटील सर श्री चव्हाण सर सन्माननीय शेख सर पन्नवेर साहेब सन्माननीय राजूजी यादव आपले जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील आकाश पनसोडे सन्माननीय माणिकजी वाघमारे दिलीपजी मामणे नवले डीवायएसपी सर प्रांत जोगेंद्र कटारे या तहसीलदार जीवनजी बनसोडे उपस्थित सर्व सांगली जिल्हा अथलेटिक असोसिएशन व विक्रम फाउंडेशन जत या सर्व असोसिएशन व फाउंडेशनचे सन्मान्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने जत तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी सदस्य जत शहराच्या नगरपालिकेचे सर्व नगरसेवक सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व खेळाडू बंधू भगिनींनो वेळ बराच झालेला आहे आणि आजच्या पारितोषिक वितरण समारंभाला काही कारणामुळे या ठिकाणी मला येण्यास उशीर झाला आणि या समारंभालाही थोडासा वेळ लागला त्याबद्दल प्रथमतः मी त्यांनी सकाळपासून मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी सगळी जी आमची खेळाडू मंडळी जी धावलेले आहेत आणि जी आता पुन्हा तानाचं या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळ्याला या ठिकाणी बऱ्याच वेळापासून थांबले होते मी प्रथमतः आपल्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो आदरणीय अभय कुमार साळुंके साहेबांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान हे मोठ्या मनाने स्वीकारलेलं आणि खरोखरच आज इथे आल्यानंतर त्यांना भेटण्याचा एक चांगला योग विक्रम दादांच्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज मला मिळाला कारण आदरणीय पत्रकारावजी कदम साहेबांचे आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेशी फार जिव्हाळ्याचे संबंध होते आणि प्राचार्य अभय कुमार साळुंके सरांशी त्यांचे फार जिव्हाळ्याचे अनेक वर्षांपासून राहिले आज स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्रातल्या अत्यंत प्रतिष्ठित आणि नावाजलेली शिक्षण संस्था ग्रामीण भागातल्या गोर गरीब शेतकरी कुटुंबातील बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक माध्यमिक शिक्षण देण्याचं उत्तम काम स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या चालू आज तो शिक्षणाचा वारसा समर्थपणे पुढे आधुनिक काळाच्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेता आज तो जपासण्याचं काम प्राचार्य अभय कुमार साळुंके सर आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सर्व या ठिकाणी त्यांचे सहकारी करतायत राजे रामराव विद्यालय हे जगमधलं अत्यंत प्रतिष्ठित एक मोठं विद्यालय असलेले माझ्या माहितीने कदाचित विक्रम दादा आणि त्यांचे सहकारी सांगू शकतील पण एक अखंड पिढी जगमधली साळुंके सर ही फक्त रामराव विद्यालयमधनं शिकलेले 80-90% जगमधले जे रहिवासी असतील ते कदाचित ह्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तरी राहिलेले किंवा बॅचमेंट तरी राहिलेले म्हणजे एका अखंड तालुक्याला शिक्षण चालू देण्याचं दुष्काळी तालुक्याला शिक्षण देण्याचं काम हे राजे रामराव विद्यालयाच्या माध्यमातून माजी शिक्षकांच्या माध्यमातून हे फार चांगल्या पद्धतीने झाले चांगली पिढी जत तालुक्यातनं आपण घडवली चांगली पिढी घडवली पण या जत तालुक्यातल्या दुष्काळी पार्श्वभूमीवर खरं तुम्ही चांगले खेळाडू घडवले आणि म्हणून विक्रम दादाने सुद्धा प्रस्ताव करत असताना सांगितलं की जत तालुक्याला एक राज घराण्याचा शिक्षणाचा वारसा आहे स्वर्गीय डबळे सरकारांच्या माध्यमातून विक्रम दादाने सांगितलं की महाराष्ट्राच्या रणजी ट्रॉफीचं म्हणजे क्रिकेट टीमचं कर्णधार पद सुद्धा या जत तालुक्याला आणि डबळे कुटुंबाला मिळण्याचा एक अवमान या ठिकाणी मिळाला होता आणि तोच क्रीडा क्षेत्रातला एक ते परंपरा पुढे जत तालुक्याने कायम ठेवली आणि आज आपण पाहतोय व्हॉलीबॉल असेल धावक म्हणजे मॅरेथॉन असतील अशा अनेक खेळांमध्ये व्यक्तिगत आणि सांघिक खेळांमध्ये आज जत तालुक्यातल्या पूर्वीच्या अनेक लोकांनी जत तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानाच्या नकाशावर देण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून म्हणा किंवा मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून आज अशा जुन्या
पिढीतल्या आदर्शवान असणाऱ्या खेळाडूंचे सुद्धा तुम्ही कौतुक केलं, त्यांचा जाहीर सत्कार केला, याबद्दल मी संयोजकांच्या मनापासून या ठिकाणी कौतुक करेल, आभार मानेल. आज ही परंपरा पुढे चालू राहावी. दत्त तालुक्यातलं आता हळूहळू पाणी प्रश्न मिटत चाललं, तरी सुद्धा अजून बऱ्यापैकी क्षेत्र हे दुष्काळाखाली आणि त्याचाही प्रश्नासाठी पाण्या प्रश्नासाठी आपल्याला पुढे एक मोठा संघर्ष करावा लागणार. अशा परिस्थितीत पुढची पिढी ही इथले काही सुद्धाची परंपरा ही याचं जतन करण्याकरता आज आपण या ज्या काही स्पर्धा घेताय, मॅरेथॉन स्पर्धा घेताय, त्याच्याबद्दल संयोजकांचं मनापासून या ठिकाणी विक्रम फाउंडेशन आणि सांगितलं ऑटोटिक असोसिएशनचं मी मनापासून धन्यवाद मानतो. आज आपण पाहतोय की सकाळपासून या ठिकाणी ह्या स्पर्धेसाठी अचानकपणे काही कमी वेळेत त्यांनी नियोजन केलं. महिला पुरुष वयोगटातील सर्व वयोगटातील, केवळ सांगली जिल्ह्यातलं नाही, पश्चिम महाराष्ट्रातलं नाही, तर मला सांगण्यात आलं की महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाड्यातलं सुद्धा मोठ्या संख्येने खेळाडू ह्या आज मॅरेथॉनसाठी इथे सहभागी झालेले आणि फार कौतुकाची गोष्ट आहे. त्यामध्ये तालुक्यातल्या प्रशासन असेल, प्रांत असतील, तहसील असतील, क्रीडा अधिकारी असतील, यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि अचानकपणे या सगळ्या विद्यार्थ्यांनीच काही नियोजन राहण्याची व्यवस्था केली. त्यात थोडंफार कमी जास्त झालं असेल, पण निश्चितपणे मला वाटतं की जेव्हा अशा स्पर्धा आपण आयोजन करतो, हळूहळू त्यातनं त्या काही त्रुटी राहतात, त्या सुधारणा येतील आणि पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही या स्पर्धा घ्याल, तर निश्चित स्वरूपात त्याला आणखी भव्य आणि चांगलं नियोजनाचं स्वरूप येईल, ह्यात मला काही शंका वाटत नाही. आज तुम्ही या स्पर्धा आयोजित केल्यात, तुम्ही या ठिकाणी स्पर्धक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आले, ह्यातले काही स्पर्धकांची निवड आता नागालँड येथील होणं मोठ्या राष्ट्रीय स्तरावरच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सुद्धा झाली आहे, विजेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि या पुढील काळामध्ये जत तालुक्यातल्या क्रीडा क्षेत्रातील सगळ्या क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्याकरता लागेल ती मदत, व्यक्तिगत विश्वजीत कदम आणि भारतीय विद्यापीठ भारतीय कला क्रीडा संस्थांच्या माध्यमातून तुम्हाला देऊ. असे जे काही गरीब सर्वसामान्य कुटुंबातले दादा विद्यार्थी असतील, अनेक विद्यार्थ्यांमध्ये जिद्द असते, कष्ट करण्याची हिंमत असते, पण त्यांच्या काही घरगुती सार्वजनिक सामाजिक अडचणींमुळे त्यांना त्यांच्या ह्या कलागुणांना वाव मिळत अशी जर काही विद्यार्थी तुमचे प्रशिक्षक जे आहेत जत तालुक्यातले, ही सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातले आले, त्यांनी जर काही आम्हाला सांगितले तर अशा काही क्रीडा प्रशिक्षकांना भविष्यात त्यांच्या तरुण पिढीत वाव देण्याकरता त्यांना आम्ही कायमचं दत्तक सुद्धा घ्यायला तयार आहोत, त्यांचा खर्च घ्यायला तयार आहोत, जेणेकरून एक चांगली प्रेरणा पुढच्या पिढीला आणि विद्यमान पिढीला सुद्धा अशा खेळाडूंच्या आणि क्रीडापटूंच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली पाहिजे. आज पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, सगळ्यांनी स्कार डोक्यात टाकल्या. खरं तर मला संयोजकांना आलेलं मी सांगितलं, आपण स्टेजवर बसतो सावलीत आणि सगळी उन्हात बसते, ही कन्सेप्ट छोटासा मंडप टाकला असतं तर सगळ्या लोकांना आज खऱ्या अर्थाने हे झालं असतं, पण होतात अशा गोष्टी, नजर चुकीने होतात, कारण बक्षीस वितरण समारंभ हे खरं 10-15 मिनिटात लुकत असत आणि मला वाटतं आमचे एनसीसीचे पोरं एनसीसी इकून उन्हात उभी आहेत, काय सवयीचा भाग असतो, मी सुद्धा एनसीसी केले आणि मी काही मॅरेथॉन रनर नव्हतो, पण मी फुटबॉल खेळाडू, मी लहानपणापासून फुटबॉल खेळलो, मी राष्ट्रीय संघात खेळलो, म्हणून फुटबॉल खेळताना 1.5 तास खेळ पळायचं कसं याची चांगली सवय. आधी जमलं तर 5-6 किलोमीटर रनिंग माझं सकाळी ट्रेडमिलवर चालू असतो, कारण आता बाहेर जाणं शक्य होत नाही, बाहेर गेलं तरी तिथेही रनिंग करताना माणसं कागद घेऊन येतात आणि साहेब ह्याला फोन लावा, प्रांताला लावा, तसं धरून लावा, आता मी आपलं बंद खोलीत जातो, जेवढं रनिंग होईल तेवढं करत असतो. सांगण्याचा हेतू असा की हे सध्याच्या करोनाच्या प्रादुर्भावात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, व्यायाम करणे, कुठला ना कुठला क्रीडा क्षेत्राचा खेळ, मग तो व्यक्तिगत स्तरावरचा असतो, सांघिक स्तरावरचा असतो, आज सातत्याने खेळत राहणं ही खरं तर आता तरुण मुलींच्या काळाची गरज आहे. आणि सगळी जे आता आपण दुर्दैवाने बऱ्यापैकी दिवस खरं तर वेळ हा जो मोबाईल आणि त्या व्हॉट्सअपच्या नादात जातो, त्याच्यापेक्षा जर आपण या ठिकाणी कुठला सांघिक खेळ खेळला आणि व्यक्तिगत सुद्धा खेळ खेळत असतो, निश्चितपणे आपल्या सगळ्यांना त्या दृष्टीने व्यक्तिगत जीवनात हे खूप चांगलं आणि मानसिक सुद्धा दृष्ट्या आपल्याला खूप चांगलं आपल्याला परिवर्तन स्वतःला जाणवेल. आज तुम्ही सगळी मंडळी मोठ्या संख्येने जमलात, इतर जिल्ह्यातनं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या खेळाडूंचं आणि त्यांच्यावर आलेले प्रशिक्षक किंवा पालकांचं आपण खास जत तालुक्यामध्ये स्वागत करूया, तुमचेही धन्यवाद मानतो. तुमच्या सहभागामुळे खरं तर या मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिष्ठा मिळते, त्याचा बहुमान वाढतो. सगळ्यांचे आभार, महत्वाचे हेलिपॅड आपण आता बनवलेलं आहे, त्या हेलिपॅडच्या शेजारी सिमेंटचे टर्फ तयार केले,
या खेळपूर्वी महाराजांनी ऑस्ट्रेलियाहून जॉन रूट नावाचे खेळाडू बोलवले होते प्रशिक्षणासाठी आणि ते त्यांच्याकडून प्रशिक्षण घेत होते. हजारे साहेबांचा संबंध विजय हजारे साहेबांचे वडील संस्थानाशी संबंधित होते म्हणून विजय हजारेंना फिरकी गोलंदाज करायचं म्हणून त्यांनी हित आणलं. पण रूट साहेबांनी त्यांचे ते कलागुण बघितले आणि त्यांना सांगितलं तू बॉलिंग करू नको बॅटिंग कर आणि या माणसानं पुढे जाऊन देशाबाहेर पहिला कसोटी विजय भारताला मिळवून दिला. ते विजय हजारे या मैदानावरती घडलेले आहेत ते मला अभिमानानं सांगावं वाटतं. मंडळी ज्यांच्या शब्दाला शस्त्राची धार आहे अग्नीचं तेज आहे आणि पतिवृत्तीचं पावित्र्य आहे असे माननीय प्राचार्य डॉक्टर अभय कुमार सोळंके साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतात. आदरणीय पंडित आमदार श्री विष्णुदेव कदम साहेब युवकांचे आधारस्तंभ आणि या परिसराचे सुरू करणारे आदरणीय माननीय आमदार विक्रमदादा सावंत आमचे अक्षरेदाते श्रीमंत शार्दूलराज रपळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथं उपस्थित असलेले शासकीय पदाधिकारी सर्व महाराष्ट्रातून आलेले मार्गदर्शक खेळाडू बंधू भगिनी कॉलेजचे प्राचार्य पाटील त्यांचे सहकारी सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी बंधू भगिनी आज एक आगळा वेगळा कार्यक्रम राजेरामराव महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये घडतोय. त्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्रातून रनिंगमध्ये ॲथलेटिक्स गेममध्ये प्रामुख्यानं त्यांना आवड आहे असे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व त्यांच्या स्पर्धा बघण्याचं भाग्य मला मिळालं असतं अधिक चांगलं झालं असतं. निदान त्यांना पारितोषिक देत असताना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघण्याचं भाग्य मला राहिलं. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय कैलासवासी पंतप्रधानजी कदम यांची आठवण झाल्याकरिता राहतो. त्याचबरोबर विजय शेरे राजे डफळे साहेब यांचं संस्मरण झाल्याकरिता राहतं. शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे कोल्हापूरच्या संस्थांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांचं संस्मरण मला होतं आहे. त्यांना पहिल्यांदा मी अभिवादन करतो. मला आठवतं या कॉलेजची निर्मिती करत असताना बापूजींना विजयसिंह राजे डफळे साहेबांनी त्या जुन्या इमारतीमध्ये बोलावून घेतलं आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले. विजयसिंह राजे डफळे साहेबांचं स्वप्न होतं की या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं क्रीडांगण व्हावं की ज्या ठिकाणी कला क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी निर्माण व्हावेत आणि या जत संस्थांचं एक वेगळं स्वरूप या महाराष्ट्राला नव्हे तर भारताला नव्हे तर जगाला हे प्राप्त व्हावं. आल्यानंतर मी बघितलं की समोरच्या अंगणामध्ये एक सिमेंट कॉन्क्रीटचं पीच आहे आता आजारींच्याबद्दल आमच्या मित्रांनी सांगितलं त्या ठिकाणी प्रॅक्टिस हे व्हायचं. गोल सुद्धा घोड्यावर उंचीचं खेळलं जायचं. अनेक पाश्चात्य गेम्स विजयसिंह राजे डफळेंच्या आशीर्वादाने इथं व्हायचे. परंतु या मातीमध्ये आणखी चांगले खेळाडू चांगले तयार व्हावे या भूमिकेनं बापूंना त्यांनी विनंती केली की शिक्षणाबरोबर गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी निर्माण करत असताना विद्यार्थ्यांच्या मनाची आणि मनगटाची सुद्धा बांधणी झाली पाहिजे आणि ही व्हायची असेल तर खेळाडू हा सातत्यानं ग्राउंडवरती खेळला पाहिजे. त्या व्यक्तीमध्ये पडीत पंडित होण्यापेक्षा विवेकानंदांनी म्हटलेलं होतं की मला चार भिंतीतला विद्यार्थी आवडत नाही तर फुटबॉल खेळणारा क्रीडांगणातला विद्यार्थी मला अधिक आवडतो आणि म्हणून खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं फिजिक चांगलं होतं आणि चांगल्या शरीर दृष्टीमध्ये चांगल्या मनाची बांधणी होते आणि त्यामुळे एक चांगला आदर्श विद्यार्थी मी घडू शकतो आणि म्हणून मनगटाची बांधणी करण्याच्या दृष्टीने विजयराजांचं स्वप्न आज साकार होत आहे. महाराष्ट्रातल्या अनेक विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थी आलेले आहेत त्यांचं पारितोषिकीकरण हा झालेला आहे आणखी होणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये घेतलेले कष्ट आणि त्यांनी जे टार्गेट जीवनामध्ये आखलेलं आहे की आपल्याला ऑलिम्पिकमध्ये आपल्याला भाग घ्यायचा आणि त्या दृष्टीनं एक तपश्चर्या करण्याची जी तुमची भूमिका आहे ती जिद्द चिकाटी ही सातत्यानं जोपासावी आणि चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ तुम्हाला मिळालेलं आहे. खेळाडू खेळामध्ये भाग घेणारे आमदार सावंतांसारखे आणि त्यांचे सगळे सहकारी मुख्य फिजिकल डायरेक्टर हे मनापासून राबत आहेत आणि त्याच्यातून निश्चित चांगले खेळाडू तयार होतील जेणेकरून भारताचं नाव ऑलिम्पिकमध्ये ते गाजलं जाईल आणि जगत जेते
या ठिकाणी निर्माण होतील अशी अपेक्षा मी बाळगतो. कारण या दृष्टी ही दृष्टी ठेवून आदरणीय पंतप्रधानजी कदम हे सातत्यानं जेव्हा त्या त्यांच्यावर मी फिरायचो त्यांचं अस्तित्व आणि त्यांचं सहचर्य की इतकं आनंद जाता असायचं असं तसं मिठी मारायची मला. आणि त्याचवेळ अनेक गमत्या सांगायचे शिक्षणामध्ये असते पुण्यामध्ये असतात सुपेटेमध्ये ओल्ड स्कूल मॅनेजमेंटमध्ये पासून भारतीय विद्यापीठाची स्थापना होत असताना आणि आज जगाला सगळ्या आश्चर्यचकित करणारं असं काम जे भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलं त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा अठरा पगड जातीचा विद्यार्थी बहुजन समाज आज भारतीय विद्यापीठामध्ये शिकतोय. इंजिनियर होतोय, डॉक्टर होतोय, कलेक्टर होतोय, संशोधक होतोय, काय होत नाही तेवढं सांगा. सगळं वैभव एका भटमूर्तीने तयार केलं ते बघितल्यानंतर आश्चर्य वाटल्याकरी राहत नाही. परमेश्वराने आणखी थोडंसं आयुष्य दिलं असतं तर सर्व भारत देश त्यांनी पदाकरण केला असता. अनेक ठिकाणी ही मेडिकल कॉलेजसाठी चांगले विद्यार्थी तयार केले असते आणि वेगळ्या स्वरूपाचा भारतीय नागरिक त्यांनी निर्माण केला असता. पण अचानक ते निघून गेले. परंतु तो वसा वारसा आज आदरणीय आमदार विश्वजित साहेब निश्चित विश्वाला म्हणजे गवसणी घालण्याचं काम करतात. कारण शेवटी वडिलांनी निर्माण केलेली पुण्याई हे अनेक मुलं जर करंटी ठरली तर ते काम उभं राहतं. बापूंच्या पोटाला मी जन्माला तेव्हा माझ्या असून सुद्धा अनेकांच्या अपेक्षा होत्या आणि त्या पद्धतीनं ते काम सांभाळणं त्याच्यासाठी एक अहोरात्र राबणं हे वडिलांचं मी बघितलेलं होतं आणि त्या भूमिकेनं आज राबतोय. अनेक संस्कार केंद्रावरती विद्यार्थ्यांना आणि गुरुदेव कार्यकर्त्यांना त्या शैक्षणिक हा ढाचा सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच पद्धतीनं प्रतापरावजीचा आत्मा आजवरती पाहतोय. भारतीय विद्यापीठाचं नेतृत्व करणारे विश्वजित कदम साहेब हे कशा पद्धतीने काम करतात त्याचे आशीर्वादन निश्चित प्रत्येक प्रांगण जे उभं केलेलं आहे जे रोपटं प्रतापरावजी लावलेलं आहे त्याचं मोठं वृक्ष झालेलं त्याला फळं लागलेली आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये भारतीय विद्यापीठाचे विद्यार्थी विद्यार्थी चमकत असलेलं पाहायला आपल्याला मिळत आहेत. आज महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना एक द्रष्ट व्यक्तिमत्व प्रतापरावजींच्या संस्कारातून त्यांच्या आई वडिलांच्या संस्कारातून आज निर्माण झालं आणि त्यामुळे आज वेगळ्या पद्धतीचा एक आदर्श हा भारतामध्ये भारतीय विद्यापीठातून निर्माण होतोय. निश्चित कदम साहेब विवेकानंद शिक्षण संस्था आणि भारतीय विद्यापीठ हे वेगळं मी मानत नाही. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपलं सहचारी आपलं सहकार्य या संस्थेला नेहमीच लाभलेलं आहे. कदम साहेब हे संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य होते. त्यांना अनेक वेळेला मी सांगितलेलो आदर्श तुम्ही व्हा हे म्हटलेलं आपण माझा आशीर्वाद राहील तर त्या पद्धतीनं आशीर्वाद आणि संकट ज्या त्या वेळेला संस्थेवरती आली त्या वेळेला पुढाकार घेऊन या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये त्यांनी आधार देण्याचं काम हे प्रामुख्याने केलं आणि त्यामुळे मी आज त्यांचं संस्मरण करत असताना त्यांची मदत ही मान्य करणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं काम. आणि त्याच पद्धतीनं कदम विश्वजित कदम साहेबसुद्धा विवेकानंद शिक्षण संस्थेचा आधारभूत ठरतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सावंत साहेबांच्या एकंदर अथक प्रयत्न होतो पण विवेकानंद शिक्षण संस्था या राजे रामराव महाविद्यालयाचं विश्वजित कदमांनी सांगितलं की इथं असणारी सगळी पिढी या संस्कार केंद्राची कॉलेजची सगळे विद्यार्थी त्यामधला अनेक विद्यार्थी खेळाडू झाले, अनेक विद्यार्थी डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, आमदार आता कार झालेले खासदार सुद्धा झाले. आमदार साहेबांनी आपल्यासमोर विवेकानंद शिक्षण संस्थेचं ब्रीदवाक्य ठेवलं ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. त्याप्रमाणे ते ज्ञानीही झाले, त्याचप्रमाणे विज्ञानी झाले आणि सुसंस्कारीही झाले की आपल्या संस्काराच्या कॉलेजच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्याबद्दल सर्वगुणसंपन्न विद्यार्थी कसा तयार होईल या भूमिकेने जे राबत आहेत आज अभिमान वाटतो की अशा पद्धतीचे विद्यार्थी या संस्थेमध्ये तयार झालेले आहेत. तर निश्चित इथून पुढचं जीवन ठिकाणी तुमचं जीवन चांगल्या पद्धतीचं होईल. इथून पुढचं आमदार की तुमचे सुद्धा होतील असे सरकार आहे तर पुन्हा एकदा त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि ज्या त्यांच्या सतत प्रयत्नातून स्पर्धा आयोजित केली आणि चांगल्या पद्धतीने आयोजित केली त्याबद्दल त्यांचं आणि व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि विद्यार्थी जे खेळत पाठवून त्यांनी घेतलेलं आहे त्यांनाही शुभेच्छा देतो आणि सांगतो जय महाराज. धन्यवाद. मन मेंदू आणि मन मनगट आणि मेंदू यांच्यामधून जो विकास होतो तो खेळ असतो आणि सर्वांच्यासाठी आता जिची आपण वाट पाहत आहात ते म्हणजे बक्षीस वितरण सोहळा. तर मी व्यासपीठावरती माननीय आमचे छत्रपती विजेते पुरस्कार आदरणीय ठीक आहे इथूनच बक्षीस वितरणचा वाचन केलं जाईल. खोल दीपक परिंदा कहता है सर्वांच्यासाठी खेळासाठी आणि मान्यवरांसाठी. खोल दीपक परिंदा कहता है अभी उडान बाकी है
फूल दीपक परिंदा कहता है अभी उड़ान बाकी है, मुट्ठी भर जमीन नहीं है मेरी, मुट्ठी भर जमीन नहीं मेरी, अभी आसमान बाकी है। सिंहासन सर, धन्यवाद सर। ज्या गोष्टीचे आतून सर्व खेळाडू वाट पाहत आहात तो बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। प्रथम 16 वर्षाखालील मुली खेळाडूंनी पटपट नाव घेतल्यानंतर पुढे यायचं आहे। 16 वर्षाखालील मुली 2 किलोमीटर धावणे या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेली खेळाडू आहे साक्षी भंडारे अहमदनगर। खेळाडूंनी पटपट पुढे यायचं आहे। माननीय इंद्रजीत डपळे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी या खेळाडूला ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन तिचा सत्कार करायचा आहे। साक्षी भंडारी अहमदनगर हे खेळाडू आहे, हिने 7.20 सेकंद इतकी वेळ दिलेली आहे। माननीय इंद्रजीत डपळे साहेब या विद्यार्थीला द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे। स्वाती कोळे कोल्हापूर, स्वाती कोले कोल्हापूर पटपट या खेळाडूंनी द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे। प्रथम क्रमांक मिळवलेले आहे भावेश्वरी महाले नागपूर, भावेश्वरी महाले नागपूर प्रथम क्रमांक मिळवलेले आहे। खेळाडूंनी पटपट पुढे यायचं आहे। त्यानंतर 16 वर्षाखालील मुले 2 किलोमीटर पुढे तृतीय क्रमांक मिळवलेला आहे स्वराज जोशी रत्नागिरी, स्वराज जोशी रत्नागिरी द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे मोहित जगताप। 16 वर्षाखालील मुलांचं बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। स्वराज जोशी तृतीय क्रमांक रत्नागिरी, मोहित जगताप द्वितीय क्रमांक सातारा, आणि प्रथम क्रमांक मिळवलेला आहे केशव पन्हाळकर कोल्हापूर। यानंतर 18 वर्षाखालील मुली या गटाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होत आहे। 18 वर्षाखालील मुली तृतीय क्रमांक मिळवलेले आहे गायत्री पाटील रायगड, गायत्री पाटील रायगड तृतीय क्रमांक मिळवलेला आहे। 18 वर्षाखालील मुली खेळाडूंनी पटपट पुढे यायचं आहे। 18 वर्षाखालील मुली गायत्री पाटील रायगड द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे। तन्वी कोहाने वाशिम ही द्वितीय क्रमांक आहे। आणि या 18 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे श्रुती रेडकर, सृष्टी रेडकर कोल्हापूर। अठरा वर्षाखालील मुलांचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। अठरा वर्षाखालील प्रथम क्रमांक आहे सृष्टी रेडकर कोल्हापूर। अठरा वर्षाखालील मुले गौरव भोसले पुन्हा तृतीय क्रमांक, गौरव भोसले पुन्हा तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक आहे आदित्य पाटील कोल्हापूर। खेळाडू पटपट पुढे यायचे परत, आदित्य पाटील कोल्हापूर द्वितीय क्रमांक। आणि 18 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक आहे सुजित टिकोडे कोल्हापूर। खेळाडूंनी पटपट या ठिकाणी बक्षीस घेण्यासाठी पुढे यायचं आहे। 18 वर्षाखालील मुले गौरव भोसले तृतीय क्रमांक, आदित्य पाटील द्वितीय क्रमांक, सुजित टिकोडे प्रथम क्रमांक, तिन्ही खेळाडूंनी यायचंय पटपट पुढे। त्यानंतर 20 वर्षाखालील मुली तृतीय क्रमांक पल्लवी जगदाळे, 18 वर्षाखालील मुले आदित्य पाटील सुजित कोडक आहे का, सुजित टिकोडे ठीक आहे पुढे घ्या। 20 वर्षाखालील मुली पल्लवी जगदाळे नाशिक तृतीय क्रमांक आहे। द्वितीय क्रमांक आहे प्राजक्ता शिंदे
प्राजक्ता शिंदे द्वितीय क्रमांक कोल्हापूर आणि प्रथम क्रमांक आहे या गटात रैनिका पवार नाची. चला खेळाडू पटपट पुढे यायचंय बक्षीस समारंभासाठी. रिंकी पावरा चला प्रथम क्रमांक आहे. खेळाडूंनी पटपट पुढे यायचं नाव घेतले घेतलं पुढे या खेळाडूंनी. चला पुढचे खेळाडू इथं खाली येऊन थांबा स्टेजच्या पाशी. 20 वर्षाखालील मुले 20 वर्षाखालील मुले चला. करण गंडागले अहमदनगर. चला करण कोण आहे अहमदनगर तृतीय क्रमांक 20 वर्षाखालील मुले. चला द्वितीय क्रमांक आहे इंद्रजित फराकटे कोल्हापूर. प्रथम क्रमांक आहे अंकित कुमार. चला 20 वर्षाखालील मुले करण अहमदनगर इंद्रजित फराकटे कोल्हापूर अंकित कुमार पुणा. चला तिघे पटपट बघा. त्यानंतर कुलागट महिला. कुलागट महिला ज्या खेळाडू आहेत तृतीय क्रमांक मिळवलेला आहे रेशमा कवटे सातारा. खेळाडूंनी पुढे यायचे लगेच पटपट. रेशमा कवटे सातारा. कोमल जगदाळे नाशिक. संजीवनी जाधव नाशिक. रेशमा कवटे कुलागटला सातारा. द्वितीय क्रमांक आहे कोमल जगदाळे. प्रथम क्रमांक आहे संजीवनी जाधव नाशिक. खेळाडूंनी पटपट पुढे यायचं आहे. सर्व विनंती आहे सगळ्यांना की कुलागट पुरुष यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्याचा बक्षीस वितरण समारंभ आता होत नाही आहे तो नंतर होईल. त्यानंतर जनरल चॅम्पियनशिप. जनरल चॅम्पियनशिप साठी ज्या जिल्ह्याचं नाव घेतलं जाईल त्यातले खेळाडू आहे 4 खेळाडू त्यांनी पडशिरा पुढे यायचं आहे. वीस वर्षाखालील मुले जनरल चॅम्पियनशिप 20 वर्षाखालील मुले जनरल चॅम्पियनशिप ब्रॉन्झ मेडल 73 पुण्याचे 4 खेळाडू आहेत. पटपटपट यायचे आहे. जनरल चॅम्पियनशिप तिसरा क्रमांक ब्रॉन्झ मेडल आहे पुणा या आलेला आहे 20 वर्षाखालील मुले. खेळाडू नसतील तर टीम मॅनेजरनी या पुणा टीम मॅनेजर ठीक आहे. द्वितीय क्रमांक द्वितीय चॅम्पियनशिप आहे कोल्हापूर. कोल्हापूरचे 6 खेळाडू आहेत 4 त्यांनी पुढे यायचं आहे पटपट. कोल्हापूरचे खेळाडू द्वितीय क्रमांक आहे कोल्हापूर. आणि सर्वसाधारण विजेते आहे 20 वर्षाखालील त्यानंतर पुण्यात 20 वर्षाखालील ब्रॉन्झ मेडल पुणा. आणि यामध्ये प्रथम क्रमांक प्रथम जनरल चॅम्पियन 20 वर्षाखालील सातारा. सातारा जिल्ह्यानं या ठिकाणी 20 वर्षाखालील जी स्पर्धा आली यामध्ये चॅम्पियनशिप मिळवलेला आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्याचे खेळाडू संघ व्यवस्थापक त्यांनी पुढे यायचे स्टेजवर. त्यानंतर 20 वर्षाखालील मुलीचे जनरल चॅम्पियनशिप या ठिकाणी घोषित होत आहे. ब्रॉन्झ मेडल आहे नागपूरचे खेळाडू आहेत. नागपूर
नागपुर या पुढे नागपूरच्या खेळाडूंनी पुढे यायचं आहे. ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे नागपूरच्या खेळाडूंना. 20 वर्षाखालील मुली चला या ठिकाणी 20 वर्षाखालील मुली चॅम्पियनशिप नागपूर ब्रॉन्झ मेडल नागपूर नागपूरचे खेळाडू संघ व्यवस्थापक त्यांनी पुढे यायचे आहे. यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्हा द्वितीय क्रमांक 20 वर्षाखालील मुली सातारा जिल्हा. चला नाव घेतल्यानंतर जरा लवकर या प्लीज. 20 वर्षाखालील मुली चला सातारा. आणि या गटामध्ये प्रथम 20 वर्षाखालील महिला याची चॅम्पियनशिप जात आहे कोल्हापूर जिल्ह्याला. 20 वर्षाखालील मुली याची चॅम्पियनशिप जात आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्याचे संघ व्यवस्थापक खेळाडूंनी पटपट पुढे यायचे आहे. चला कोल्हापूर कोल्हापूर. यानंतर फुलागट महिला. फुलागट महिला मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवले पुण्याला. पुण्याला पुणे जिल्ह्याचे संघ व्यवस्थापक व खेळाडू पटशिरा पुढे यायचं आहे. फुलागट महिला ब्रॉन्झ मेडल आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्याचे खेळाडू चला पुढे. पुणे चला. पुणे धन्यवाद सर. चला पुढे पुणे. चला पुणे नंतर द्वितीय क्रमांक मिळवला सातारा. सातारा जिल्हा. या ठिकाणी पूर्ण झालेला फुलागटाची जनरल चॅम्पियनशिप महिलांची नागपूर. नागपूर या संघाने मिळवलेला आहे फुलागट जनरल चॅम्पियनशिप. नागपूरने सलग 3 वर्ष या स्पर्धेमध्ये क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये सलग 3 वर्ष चॅम्पियनशिप मिळवलेली आहे. कोलागट महिला नागपूर. सातारा जे राहिलेलं आहे सातारा संघाने पटशिरा पुढे यायचं आहे. सातारा संघ चला. सातारा संघ पटशिरा पुढे. मुलांची जनरल चॅम्पियनशिप आहे ती काही आंतरिक या ठिकाणी आता येणार नाही आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया त्यांनी स्थान आठवण व्हावं. तुम्हारे जाने के बाद महफिले अफसा बयां होंगे. तुम्हारे जाने के बाद महफिले अफसा बयां होंगे. बाहर तुम्हें ढूंढेगी न जाने तुम कहां होंगे. यानंतर आभार. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी बोलवतोय बापू संभ्रेवाले सरांना.